शेतकऱ्यांना मजबूत करण्याकरता त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रचंड ताकद देण्याकरता 3 कायदे मंजूर केले आहेत. मी या कायद्याचं समर्थन आणि अभिनंदन आभार व्यक्त करण्याकरता ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या तिन्ही कायद्यांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या शेतकऱ्याला आपला मालाला मुक्त बाजारपेठेमध्ये विकण्याची मुभा नव्हती, आपला मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नव्हता, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी केल्या गेल्या होत्या, त्या शिफारसी या कायदा स्वीकारल्या गेल्या आणि त्यामुळं हा प्रचंड मजबूत करणारा कायदा, शेतकऱ्यांना आधार देणारा कायदा आणि शेतकऱ्यांना आर्थिक उन्नत करणारा कायदा माननीय मोदीजींनी केलाय. मी त्यांचं अभिनंदन करतो. 100% शेतकऱ्याचं हित जोपासणारा कायदा आहे आणि त्यामुळे कायदा रद्द होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि मोदीजींनी प्रचंड ताकदीने ते शेतकऱ्याच्या मागे स्वातंत्र्यानंतर इतकी मोठी ताकद उभी केली आहे आणि ही ताकद पाहून काँग्रेस पार्टी घाबरलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मनात कन्फ्युजन करणे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कन्फ्युजन करून मोदीच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याकरता हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये केवळ काही व्यापारी मापारी तोलारी ज्यांचं हित या कायद्याने बिघडणार आहे असे लोक या आंदोलनामध्ये आहे आणि काही शेतकऱ्यांना ते कन्फ्युज करून त्या आंदोलनात सहभागी करून घेत आहे. हे कायदे स्वीकारले आहेत. महाराष्ट्राने या कायदा केव्हा स्वीकारलाय? शरद पवार साहेबांनी या कायद्याला मान्यता दिली होती. शरद पवार साहेबांनी असे कायदे लागू करा असे पत्र देशातल्या मुख्यमंत्र्यांना दिले होते. सर्व ऑन रेकॉर्ड आहे, त्यांच्या आत्मचरित्रातही आहे आणि देशातल्या अनेक पक्षाच्या मॅन्युफॅक्चरमध्ये आहे, काँग्रेसच्या मॅन्युफॅक्चरमध्ये आहे. त्या कायदा लागू करून सरकार आलं नाही, मोदीजींनी चांगलं काम केलं, काँग्रेसच्या मॅन्युफॅक्चरमधला एक मॅन्युफॅक्चर त्यांनी पूर्ण करून दिला. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे खुल्या रूपाने. अभिनंदन करण्याऐवजी कन्फ्युजन करून शेतकऱ्यांच्या मनात मोदीजीबद्दल संभ्रम निर्माण करण्याचं हे आंदोलन आहे. की जे जे स्टेटमेंट झाले आहेत त्यांना त्यांचे फीडबॅक काय त्याच्याबद्दल ते सांगतील. पण माझ्या मला जे वाटतं सरसकट ज्यांचं हित या कायद्याने बिघडत आहे, नागपूर बाजार समितीत आपण जाऊन पहा, देशातल्या इतर बाजार समितीत जाऊन पहा, जे कमिशन खाणारे लोक आहेत, मृताच्या टाळीवरचं लोणी खाणारे लोक आहेत, त्यांचं बिघडलं आहे आणि म्हणून ते स्वतःच संपूर्ण शक्ती लावून शेतकऱ्याला कन्फ्युज करून आंदोलन करतात.